ती बसला कसं काय इथं माझ्या जिमानात नव्हतं तीच केलंस तू त्या पोराचा माझा पहिल्यापासून वाकडा आहे तू त्याला घेऊन बसलीच नाही कुठवर सहीन करू मी तर कुठवर करू द्वंदा झालं तिसऱ्या वेळेत जाचे निघून पोलीस पाटला कर गावात चल आई बापाकडे तुला टरटरावडीत नेतो मला सहीन होण्याकडे आपण कुणाकडे वरी मान आया बायाकडे केली नाही पण तू नाक तुला नाहीत माझं तो बाई चल चल सांग तू चाल किती आकड आहे ग तुझ्यात चल तू अण्णा ए आये या तुम्ही बाहेर सगळी जाण ए आये ये तू बाहेर इकडे काय झालं काय झालं हिला विचारा काय करतोय का हे कडू सारखा हिला विचारा आपल्या भाऊकीतलं पोरगा बसलं हिच्या पशात गेल्या बाईने सांगितलं नाही काय तर कालवा भावकीला रिकामा हसू होईल म्हणून मग तुला महाग सांगाय काय याच भावकीचा पोरग ही बसून घेऊन बसायला लागली आला ऐकून तर घ्या आधी त्याला बोलवून घेऊ त्याला बोलवून घ्या आमने सांगणे होऊ द्या मला कुठं सांगायला लागली आजूगर ती कशी गप्पा काय मी काय केलं फक्त सांगितलं होत की पोरग बसवून घेऊ नको मला काय करत आहे तू दुसरीची लेख पोर बोलून घ्यायची नाही करायची तुला काय खरंच नाही बघ फुला तुला कशी करते काय मी काय केलं माहित नाही का तिथं साय म्हणून आधी सर्किट माहिती आहे की पण एवढं असतंय काय एवढं असतंय की तू कशाला बोलून घेतली होतीस त्याला बघ बघ आहे दोन हात बघ बघ दोन हात तिला गेल्या बारी नाही तसं झालं सांगितलं होतं त्यांनी उठलत नाही त्याला मी काय करू त्याच्या चोरीवर करायला लागलीस काय तू मुदा मी काय केलंय बरोबर जरा त्या पोराला बोलून घेऊ मग त्याला बोलून घ्या मग घ्यातो की बोलून मला सही होणार ही भांडण असं मिटत नसते त्याला खरं कोड करू आपण काय थांबा थांबा आता पहिल्या दिसतं मोबाईल मध्ये ऐकलं होतं पण पुरी नाही खरंच करून दावलं सहीच होणार मी सांगायला थांबा म्हणून बोलून घेऊ त्याला आपण समोर काय लट लट लटांका पहिले सहीन होणं असलं कधी आपल्या डोळ्यानं बघितलं नाही त्याला बोलून घेतल्याशिवाय काय करणार आहे त्याचं तर कोण सुद्धा त्याचं तर मला बघायचं नाही पण ती बोलून घेऊन मिटवाच आमने सामने भेटू तो बाबा तर थांब होतो भावकीतल्या भावकीला हसू आणि त्या भावकीच्या पोराला घेऊन बसली हे जमतच नाही तू कशाला त्याला बोललो होतं मी बोलायला त्याला सांगायचं बाबा इथून अण्णा तुम्ही काय करू नका आमची काठी काढा एक त्या पोराला माराकडे मारतो त्याला बोलून घेऊ दे मला बघू दे खरं खोटं करा ही सैन होणार तुम्ही त्याला बोलून आणा जावा तात्काळ जावा वय जावा त्याला बोलून घेऊ जावा ह्या पोरानं खता पेता टेन्शन दिलंय मला आता पुन्हा मग कसं वसूल करायचं ते मला कळतंय मग हा हा अक्षय हा फोन तू पुन्हा बोल फोनवर काय झालं भावकीतला पोरग त्या सुनापाशी येऊन बसलो होतो म्हणे त्याला काय कुटाणा केला त्या पोरानं ते मिटवायचं आपल्याला त्याच्या आईला नसल्याला कुटाणा करून ठेवलाय काहीतरी कुठं आहे कुठंच्या शेतात असेल ती पोरग बघावं लागेल त्याला त्याला उचलून आल्याशिवाय ती मिटत नाही काय केलं रे मी काय केलं कुणाला विचारायचं काय नाही
की म्हातार आले का गे बघ तिले मला एक मला दमच नाही करा बाबा हमकी बाबा जरा दम तरी काढ की लागले असते रे की तुला तो दम भी नाही करा गेलाय त्या पोराचा तर मला तोडच बघायचं नाहीये कशाला गेलतो तू तिथं नाही काय करा मी हो निस्तीची ऊन बसली होती आपण गवळ्यांनी काय केली होती तू शांत राह रे तू काय टेन्शन घ्यायला सगळं होईलय आता लग्न करून दे मला मग केअर करून दिलं तर कसलं का अजून मग काय असली कसली भीती आता करून कसली दिली असली कसली म्हणजे बोला ही पुण्याकडे बोला आता मी नवीन लगीन झाले होती तू काही किती घातली ती जवळ जवळ घातली ती तू शांत राहा तू शांत राहा जरा कसलं काय नव्हतं बोला आम्ही तुला वाटत असं काय काम होत पण गेलत काय झालं तिथं विचारा काय विचारलं तू काटिकाडा एक माझं लग्नाचं बघा मग बघतो गेलो तुम्ही फक्त पोरगी बघा म्हणून आलती हा पोरगी बघा मग मी आल्यावर कसाही उठला एकदम मला काय माहिती आता तू तुला माहिती आहे का तिथं असलाय म्हणून एवढं नव्हती माहिती मला ही असं होतं म्हणून मला ही सहन होणार मला सहन होणार ही वर चांद्रा फोन सगळा मार्ग काढू ह्याच्यातून ती बघितल्यापासून मला सहन होणार मी आतापर्यंत नुसतं मोबाईल मध्ये कॅसेट बघितली होती असं असं होतंय म्हणून पण आज आमने सामने बघितलं अरे तसं नसतंय रे काय तसं नसतंय पोरगी बघा माझी पोरगी अरे तिनं का बघाय गेली का लगेच मग काय गरज आहे नुसतं म्हणलो मी अरे बाबा पण तुला काय गडी माणसं नव्हती काय त्याला जाऊन म्हणायचं तू तिला तिला कायला म्हणलं तू पुन्हा दुसऱ्याला कुणाल तर म्हणायचं मला पांढरा कांदा आणू द्या लेकच तर वैलाय बघा ए आण बाई त्याला ती बिगर सोल्याला कांदा आणि घरातला जा आता नाव का शेवट वेळेस मी माफ करतो बघा त्याच्या पुढून जर हिनं घरात असलं केलं तर मी कुठं बी निघून जाणार पुणे मुंबईला त्यांना सांगा आता त्याच्या पुढून असलं होऊ द्यायचं नाही म्हणून बाबा कोणा तिथं जाऊन उभा बघू सांगायला पावकीत पावकीत असलं करायचं नसते तुला माहिती आहे त्याचा सापाव कसला आहे ती आपण काय बोलणार तू पण जात नाही कशाला बोललो मला त्याला अरे वाटलं जास्त मिठवा मिठू करायला कोण द्यायचो कुठं वाढत गेला रे टाइम वेस्ट केला ना माझा जाऊ दे जाऊ दे आता काय एकदा हाड मोकळी करायला लागतो ती ह्याची बघतो थांब थांब राहू दे आता मिठत मिठलं काय करायचं जाऊ दे जाऊ जाच्या पुढे बोलू नको नाही नाही अण्णा मला तिथं असला मोठा मोबाईल द्या म्हणजे का नाही सगळं कळतंय आपल्याला त्याच्यातलं ही काय करायली काय नाही ती बरोबर कसा आहे त्याची तर मोबाईल लावला का ही जर समजतं हिची वागणूक बरोबर नाही बरं का ना घेऊन मोठा मोबाईल पुन्हा काय शेतला कॅमेरा लावतो काय वागणूक बरोबर नाही बघा हिची बघितलं नाही का कशी नवीन लग्न झाल्यासारखं तुम्ही हिथं उभा केलंय आणि मला म्हणजे अरे तू खाली बसला तर त्याचं काय करायचं ए बाई इकडे उन उभा राहा ह्याच्या शेजारी कोणाही करू नको आणि ह्याच्या पुढून मला असल्या कारण जमणार नाही बघा तसं नसतंय रे ती काय ती काय ही पे आहे का भाऊकीतला कशाला तसलं काय करेल घेतोय अण्णा नसतंय व तुम्हाला जर वाटत असेल माझ्या जागी तुम्ही तुम्हाला वाटत असेल अवघड असते व डोळ्याला बघू वाटत नाही असलं का ना त्या डोळ्याच्या मध्ये चार फुटाचा अंतर आहे भाऊ कितला आहे तसं बोलायला बघितल्याशिवाय प्रत्यक्ष खरं धरायचं नसते काय लोक डोक्यात काय घालून घेऊन चल आधीच भाऊ किंवा उन्हाची वाट करे असते तर चल लवकर उगतच बडबड करत बसते